सर, जेलमध्ये असताना तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं बाहेर आल्यावर डायरी विषयी सांगाल म्हणून. सांगाल प्लीज. अविनाश सर सुद्धा या डायरीच्या मागे लागले. नक्की काय आहे या डायरीत? इतके दिवस सगळेजण विश्वजित भालेकर कोणे हे शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि आता ही डायरी. अविनाश सरांना पण ही डायरी हवी. आई परत काहीतरी लपवते का माझ्यापासून? जाऊ दे, मी काही नाही बोलणार. अविश्वास दाखवून मला परत आईला दुखवायचं नाहीये. ये ममता भी कहां कहां से एक एक पत्ता खोलते जा रहे, पता नहीं डायरी में क्या लिखा है. एक बार पढ़ना पड़ेगा. मेरे बारे में अगर कुछ ज्यादा लिखा हो तो गड़बड़ हो जाएगी, फिर तो डायरी का काम तमाम करना ही पड़ेगा. सगळ्यांनाच आता त्या डायरी बद्दल कळलंय. काही करून आज रात्रीच त्या डायरीची जागा बदलायला हवी. उद्या बंगल्यावर जावं लागणार आहे, पण विश्वजित मी डायरीची टाच तलवार डोक्यावर ठेवली आहे. एकदा का मी इथून गेलो आणि ती डायरी कोणाच्या हातात सापडली तर सगळं संपलं. नाही, ही डायरी कोणाच्याही हातात लागायच्या आधी मला ती नष्ट करावीच लागेल. हॅलो. हां, एक मिनिट. हा शन्नू, किसका फोन है? प्रतीक्षा वहिनीचा. हां वहिनी बोल. भाऊजी, सत्यजितचा कॉल आला होता. हेमंत राणे कोण आहे विचारत होता. अचानक हेमंत राणेची आठवण कुठून आली काय माहित. नाही नाही, पण सत्यजित का शोधतोय हेमंतला? माहित नाही, सत्यजितचं वागणं आता असह्य होत चाललंय. मुलाला आणि रियाला वाढवताना असा प्रत्येक दिवस आठवला की चीड येते मला. आयुष्यभर स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकून तो फक्त अय्याशी करत राहिलाय, पण आता खूप झालं. पाणी डोक्यावरून चाललंय. या गोष्टीला कुठेतरी आळा बसायलाच हवा. शांत वहिनी, शांत. नाही भाऊजी, आतापर्यंत शांत बसले ना म्हणून इथवर निभावले. नाही, तुम्ही त्याला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करताय, पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही. भाऊजी, भाऊजी मला त्याला छळायचंय, त्याला मानसिक त्रास द्यायचं जसा त्यानं मला आणि मुलांना दिलाय. नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. बरोबर आहे, पण तिकडे राहून कसं काय त्रास देणार सत्यजितला? माझ्याकडे एक प्लॅन आहे. मला माहितीये की ती लाल डायरी तुमच्याकडे,
ती जर तुम्ही मला दिली तर मला माझा प्रतिशोध घेता येईल. प्लीज मला ती लाल डायरी द्या. लाल डायरी? नाही वहिनी, तुझं काहीतरी गैरसमज होतोय. माझ्याकडे कुठली अशी डायरी नाही आहे. भाऊजी असं काय करता तुम्ही? घरातून निघत असताना तुमच्याकडे ती लाल डायरी होती, मी स्वतः पाहिलंय. प्लीज मला ती द्या. हा ती डायरी होय. आता आलं लक्षात काय झालं. मी घेऊन निघाले ते, पण नंतर मीच भटकत होते ना इथे तिथे. डोक्यावर छप्पर नव्हतं, मग कुठे आणि किती सांभाळणार. म्हणून मग एक दिवस फेकून दिली ती डायरी. ओके, ती सर मिळाली असती तर एनीवेज मी ठेवते. प्रतीक्षा सत्यजित भालेकर बोलती है. हो, US वर एक काम होत. थोडं रिस्की आहे पण केलं तर डॉलर्स मध्ये पैसे मिळतील. बोल, करशील? पूछा ना डायरी के बारे में. अब सही बोल रहे हैं. चला दे उस डायरी को. सब लोग ढूंढ रहे हैं उसको. मेरी बात मान, चला दे उसको. नहीं सर, नो. तुला माहित नाही त्या डायरीत काय आहे म्हणून तू असं बोलतेस. आणि तू डायरी वाचशील ना तर तूच मला जाळू देणार नाहीस. वाचायला मला नाही देऊ शकत. नाही देणार, समज ना. भडक मत. हेमंतराने का क्या करने का वो पता. तुला माहित आहे दिशाने आज मेरे को पूछा हेमंतराने कोण आहे करके. जसा तसा मी तिला बोलली माझा भाऊ आहे म्हणून. और कल दोपहर को मैं उसको मिलने जाने वाले करके. कब तक छुपाएंगे ममता? जोवर शक्य तोपर्यंत लपूया. काही कोणाला खरं सांगायची गरज नाही आहे. शाबाश. पहिले मी तुम्ही ऐसे ही बोला था खुद के बारे में. लेकिन जब विश्वजीत कौन है सबको पता चला ना तो कितना बकेड़ा खड़ा हुआ पता है ना तेरे को. एक ना एक दिन ये हेमंत रानी भी सबके सामने आएगा. डायरी अगर किसी के हाथ में लग गई ना ममता, खेल खत्म. नहीं शन्नू, यावर एकच इलाज आहे. जोवर शक्य आहे तोवर सगळं लपवायचं. और सच बाहर आएगा तब मग भोगायचं. तू तो यही चाहते है ना कि मैं मर जाऊं. शन्नू खास अभद्र बोलतेस अवेळी. चल खूप उशीर झालाय, झोपायला. चल ये विचार करू नकोस काहीतरी. ये कितनी भी कोशिश कर ले ममता, अब हेमंत राणे को सामने आने से नहीं रोक पाएंगे हम लोग. दिशा काय झालं? बाळा झोप नाही येते. नाही येते. तू आबांसाठी प्यायला पाणी ठेवलेस का मध्ये? आई विसरले मी, लगेच ठेवते. आबा मोदक असो बा. आबा असो ना, जा पाणी घेऊन ये. शन्नू हात दे सर. आबा आराम से काय झालं तुम्हाला? ते मला एक वाईट स्वप्न पडलं. स्वप्न म्हणजे सत्यजित आला, माझा गळा दाबत होता. घाबरलो तोल जाऊन मी इथे पडलो. आता मला कळतंय तुम्हाला टेन्शन आलंय. बंगल्यावर नाही जायचंय परत, पण जावं लागेल ना आता.
तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत, काही होऊ देणार नाही तुम्हाला. मी आहे, शन्नू आहे. इतके दिवस त्या सत्यजितच्या जाचात राहिला, आता जुमानू नका त्याला. माझी अवस्था इकडे आड इकडे वीर अशी झाली. आता मला कळतीये तुमची अवस्था, पण तुम्ही शांत राहा. काही झालं तरी आपल्याला ती गन शोधावी लागेल, नाही तर उगीच तुम्हाला पुन्हा जेलमध्ये जाऊन बसायला गेला बा. एक तर ती नवीन इन्स्पेक्टर आली ना, ती अविनाशजींच्या विरोधात आहे, म्हणजे त्याला त्रास द्यायला का होईना, ती तुम्हाला अरेस्ट करूच शकते आबा. मला त्या बंगल्यात नाही जायचं परत. मलाही तुम्हाला तिथे नाही पाठवायचंय आबा, पण नाईलाज आहे, ती गन शोधावीच लागेल ना. मेरे को क्या लगता है, अभी आबा को उस बंगले पे भेजने का मतलब बहुत बड़ी रिस्क है ममता. रिस्क आहे शन्नू, मला ही कळतंय, पण रिस्क घ्यावी लागेल. मी एक काम करते, मी ना पोत्याला फोन करते, त्याला सांगते आबांसोबत 24 तास राहा. मला पोत्यावर विश्वास आहे आबा, तो तुम्हाला काही होऊ देणार नाही, भले स्वतःचा जीव देईल. माझ्या म्हाताऱ्यासाठी त्या बिचाऱ्याचा जीव द्यायला लावतो म्हणजे नको ना आबा. ठीक आहे, विचार करू, दुसरा काही मार्ग निघतो का बघू, पण तुम्ही आत्ता काही विचार करू नका. तुम्ही झोपा बघू शांतपणे. चला उठा दिशा, भाग मदत कर. आए दिन सत्यजित कुछ ना कुछ कर ही रहा है. ममता और आभा को अगर सत्यजीत के चंगुल से आजादी दिलानी हो तो हेमंत राणे को अब बाहर आना ही पड़ेगा. सुवर्ण तुला सांगितलं ना शाळेत नाही जायचं म्हणून. हो पण आता आहे काही त्या रंगात, आता नाहीये ना, जा चेंज कर जा. आत्या रंग दादा नेहमी इकडे चहा नाश्ता करायला येतो, नेमका आजच नाही आला, माझी चुकी आहे का? तू तुझा फोन दे मला, मी त्याला बोलवते. माझा फोन आतमध्ये आहे, तू एक काम कर, दिशा दीदीचा फोन आहे त्यावर ना कॉल कर, जा जा. आणि रंगा दादा आला तरच जायचं, नाही तर नाही. हो निघाला गडी गाहून गायला. काय बोलते काय बोलते, काय काय उगत फिरतो का आपण, हा काम करतो तांदूळ निवाड. चल त्याच्या बोलू असेल. दिशा आलं सकाळ सकाळ सुरू तुझं आता झालं. एकट्या उडीच नाव काढलं नाही तर तिचा फोन रंगाला पोंचण्या गरज नाही, ठेव तुझ्याकडे, चल मी असाच निघतो. खबरदार एक पाऊल पुढे टाकशील तर माझं मेलेलं तोंड बघशील. आणि हे बघ इकडनं इकडनं उडी टाकून जीव देईल मी पुढे गेला तर. मम्मी आपण ना पहिल्या मजल्यावर राहतो ग, तू इथनं उडी मारली ना लईत लई तुझा पाय तुटेल. मारणार नाहीस आपण, करू खर्च, मार उडी. आलाय का, लाज वाटते का आईला जीव द्यायला सांगतेस ते, जळे मेलं तुझं लक्षात. हा मला माहितीये तू माझी आई आहे, कशाला सकाळ सकाळ पिरपिर करते, हा कशाला करते, त्या माझ्या बजरंग बलीला पण माहित नाही तुझ्याशी कसं बोलावते. हे बघ तोंड वर करून बोलायचं नाही. पण तुला सकाळ सकाळ बोंबाबोंब करायला झालंय काय? काय झालं मग? काय झालं तोंड वर करून मलाच विचारतस? मला सांग त्या ममतीला पैसे कुणी दिलं, तिच्या नावावर कुली कशी झाली? नाटक
का नंतर करायची? माझ्याकडे बघ हा सांग, पागडीचं पैसे तिच्याकडे कसं आलं? इतकी मोठी रक्कम तिला कुणी पैसे दिलं, तिला कुणी मदत केली हे सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकू देणार नाही म्हणजे नाही। अरे आता काय तोंडाला कुलूप लागलं बाई तुझ्या, बोल की हिजा मध्ये जीव जायला लागलाय। आपट एकदा आपट बोल। आता काय घाबरलास? अरे आय आहे मी तुझी, झळलं मेलं लक्षात त्या दिशाच त्या मुमकीच। शिर्के आले तुमचे भार्गव सर। काय भार्गव, ज्युनियर्सला फारच घाबरून ठेवलंय तुम्ही। नाही असं काही नाही, काय झालं? अहो केव्हापासून सांगते हर्ष मर्डर केसची फाईल द्या फाईल द्या, पण नाही अविनाश सर आल्याशिवाय फाईल देणार नाही म्हणाले। मेमो द्यावा लागेल ना यांना। काय फाईल हवी मला आत्ताच आत्ता? काय भार्गव, नाही ज्युनियर्सला चांगलं शिकवता पण स्वतः काही शिकला नाहीये का? सॉरी सॅल्यूट। काय सॅल्यूट? गनच काय झालं? नाही मी ऑलरेडी सांगितलं ना की ती गन खोटी होती, त्यामुळे ती जपून ठेवायची काळजी मी घेतली नाही, हॉस्पिटलमध्येच विसरलो। कुठल्या तरी स्टाफने उचलून ठेवली असेल, आज ना उद्या घेऊन येतो। ठीक आहे, एक काम करा, यशवंत भालेकरांना इथे बोलवून घ्या 3 ते 6 मध्ये, मला त्यांची जरा चौकशी करायची। मॅम त्यांची चौकशी करून झाली आहे आधी, त्यांनी तसं काही केलेलं नाहीये, कोर्टाने सुद्धा क्लीन चिट दिली आहे। इट्स अन ऑर्डर, यशवंत भालेकरांना इथे बोलवून घ्या 3 ते 6 मध्ये, मला त्यांची चौकशी करायची। व्हॉट? ओके। शिर्के फाईल सापडली की नाही अजून? बघतोय मॅडम। काय इतकी उदास का? तू काही बोललीस का तिला? मी काही नाही बोलले, शाळेत पाठवलं नाही ना म्हणून रुसून बसली। ओ आजोबा तुम्ही तरी सांगा ना, मला स्कूलला जायचंय पण हे पाठवतच नाही मला। अग रंगा दादाला येऊ दे मग जा। दोनदा कॉल केला मी, कट केला त्याने। कामात असेल, येईन तो थोड्या वेळ। नाश्ता कर तू। अग पण शन्नू आत्या आहे ना, ती मला सोडू शकते शाळेत? नाही हा, आज तिला वेळ नाही आहे आणि तसंही काम आटपून तिला जायचंय तिच्या भावाला भेटायला। अविनाश तुम्ही? यशवंत साहेबांना भेटायचं जरा। या ना या। परत त्या लाल डायरी बद्दल विचारायला हा लागतो। बस नाश्ता कराल ना? हो नाश्ता करेन। शन्नू एक प्लेट घेऊन येशील, अविनाशी आलेत। गुड मॉर्निंग सर, सॉरी सकाळी सकाळीच यावं लागलं। काय त्या तेजस्विनीने आमच्या सिनियर मॅडमने तो गनचा विषय जरा ताणून धरलाय, मी टाळण्याचा प्रयत्न केला पण म्हणाल्या की यशवंत पालेकरांना चौकशीसाठी घेऊन या। काळजी करायची गरज नाही, फक्त चौकशीसाठीच बोलवलंय। ममताजी तुम्ही आणि साहेब दोघे 3 पोलीस स्टेशनला या। पण त्या फक्त चौकशीच करतील ना, अरेस्ट नाही ना करणार? छे छे छे, अरेस्ट वगैरे तसा पुरावाच नाहीये, कळलं का?
पुरावा नाही आहे तसा. आणि हां सर, त्या बरेच प्रश्न तुम्हाला विचारतील. तुम्ही फक्त एवढं सांगायचं की माझं त्या गोष्टीशी काही संबंध नाही, ती गन माझी नव्हतीच मुळात. मी सांगेन तसं. आणि हा सेफ साईड यांनाही घेऊन जा. म्हणजे काय, तेजस्विनीने आमच्या सिनियर मॅडमने जर काही आवाज चढवला तर तुम्ही सरळ सीन क्रिएट करा. म्हणावं की इथे तृतीयपंथीयांना चांगली वागणूक दिली जात नाही, अपमान केला जातो वगैरे. नाही, आप सही बोल रहे हैं, लेकिन मेरे को शाम को बाहर जाने का है ना. पोलीस स्टेशनमध्ये टाईम लागला तर माझा प्रॉब्लेम होईल ना. गुड.